जनता पार्टी के नेतृत्व में बनेगी, ये मैं आश्वस्त हूँ। त्यामुळे रघुवर दास यांना अपेक्षा आहे की अजूनही भाजपचं सरकार निश्चितपणे झारखंडमध्ये येईल, पाहूयात नेमकं काय होतं ते। तिकडे शिवसेने भवनामध्ये जी शिवसेनेनं जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली आहे त्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात दाखल झाले। मुंबईत शिवसेनेनं शिवसेना भवनात महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली आहे। राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची ही पहिलीच बैठक आहे आणि या बैठकीसाठी उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात दाखल झाले। या क्षणाची महत्त्वाची बातमी, बरोबर 12 वाजता उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात दाखल झालेत। शिवसेनेनं आज सत्ता आल्यानंतर पहिल्यांदाच राज्यभरातल्या पक्षाच्या सर्व जिल्हा प्रमुखांची एकत्रित बैठक बोलावली आहे आणि या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री हे मार्गदर्शन करणार आहेत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, बैठकीला सुरुवात झालेली आहे, राज्यातले सर्व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित आहेत। थोड्याच वेळात त्यांचं भाषण जे आहे ते देखील सुरू होणार आहे। मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा शिवसेना भवनमध्ये आले तेव्हा शिवसैनिकांनी त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं, रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील शिवसेना बाहेर जमा झालेले आहेत, मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे। एकूणच शिवसेना सत्तेत आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि त्या निमित्ताने ही पहिली जी बैठक आयोजित केलेली आहे त्या पहिल्या बैठकीमध्ये सर्व जिल्हा प्रमुखांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून काय आदेश देतात, काय त्यांना मार्गदर्शन करतात, हे आता पाहावं लागेल। धन्यवाद या माहितीबद्दल। मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच शिवसेना भवनात पोहोचले आहेत आणि इथे महिला शिवसैनिकांनी त्यांचं औक्षण करून स्वागतही केलं आणि आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करतील आणि त्यांच्याशी बातचीत करतील। त्यामुळे उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात पोहोचलेले आहेत, मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच सेना भवनात आले आहेत आणि ही पहिलीच बैठक आहे महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांची की ज्याला स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत आणि ते वैयक्तिकरित्या या सर्व जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करतील। शिवसेना भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पहिल्यांदाच आगमन आणि सरकार म्हणून आता आपल्या योजना जनतेपर्यंत कशा पोहोचवायच्या, स्वाभाविकपणे या विषयातच उद्धव ठाकरे सर्व जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा आहे।